अध्यक्ष महोदय, आज आपला अभिनंदन करायला उभं राहिलेलो आहे. आम्ही सर्वच आज आपल्याबद्दल बोलत आहे. अनेक वेगळ्या वेगळ्या आठवणी आपल्या वेगळ्या वेगळ्या पक्षांमधल्या इथे प्रत्येकाने सांगून झाल्यात, बोलून झाल्यात. माझ्या देखील आपल्याबद्दल काही आठवणी काही काही अनेक मंडळी इथे मांडलेल्या आहेत. ठीक आहे, आजचं मतदान ग्राह्यधरायचं नाही, ग्राह्यधरायचं व्हीप कोणाचं काय, हे सगळं पुढे चालू राहील. आमचं पण ठरलेलं आहे तो व्हीप आहे. पण आज आपण तिथे बसल्यानंतर मला आठवतं, सुधीर भाऊ, मी आपल्याला पहिलं तर एक सांगू इच्छितो की जेव्हा आपण म्हणाल की कानात सांगायला पाहिजे होतं, आज खरं तर त्यावेळी आम्ही फडणवीस साहेबांच्या जे कानात सांगितलेलं तसं जर ऐकलं असतं तर ही परिस्थिती 2.5 वर्षापूर्वीच दिसली असती असो, आणि आज कदाचित पलटी पण झाली असती परिस्थिती. पण अध्यक्षमध्ये मला आठवतात ते जुने दिवस जेव्हा आम्ही लॉच्या परीक्षेच्या वेळी आपल्याकडे ट्युशनला यायचो आणि मित्र म्हणून यायचो. अर्थात आपल्यावर जास्ती प्रेशर नको म्हणून, नाही तर सुधीर भाऊंनी सगळ्यांवर प्रेशर टाकायचं टॅक्टिक असतंच त्यांचं, तर आपल्यावर पण थोडं टाकलेलं आहे की गुरुस्थानी वगैरे. पण आम्ही मित्र म्हणून एकत्र बसायचो आणि खूप वेळा आम्ही प्रवास पण दिल्लीला असेल, कारण आमचं दोघांचं त्यावेळी खूप दिल्लीबद्दल चर्चा असायची. दादांचं आत्ता जे सांगत होते दादा की दादा बरोबर होते, आपले पण जेवढे जवळ होते आमचे पण होते. आणि मला आठवतं एक क्षण जेव्हा आम्ही दोघं पार्लमेंट हाऊसला गेलेलो, मला वाटतं ट्रस्ट वोट होतं त्यावेळी, आणि तेव्हा खालतून पवारसाहेबांनी मला वाटतं बाजूला शिवराज पाटील साहेब होते त्यांना दाखवलेलं की आदित्य आणि राहुल हे दोघं आलेले आहेत. आणि मला वाटतं आपलं तेव्हा राष्ट्रवादी म्हणजे तसं नाही पक्ष नाही पण घरचं जुळत होतं, त्याच्यानंतर बाकीचं जुळलं. पण दादा मला वाटतं आज जे उपमुख्यमंत्री महोदय आहेत ते एवढे हुशार आहेत, त्यांनी राहुलजींना वरती ह्यासाठीच बसवलेलं आहे, कारण जी कुरबूर होती ती कदाचित अशी होती की राष्ट्रवादीची जवळीक नको, राष्ट्रवादीची जवळीक नको. म्हणून ज्या एका आमदारांचं त्यांच्यातले राष्ट्रवादीची सगळ्यात जवळीक आहे त्यांना वरती बसून दिलेलं आहे, त्यांना तिथून हे केलं. पण राहुलजी आपल्याला खरोखर सांगतो, मला आठवतं त्यावेळी पण आपली गंमत जम्मत चालायची, आत्ता पण खूप वेळा गंमत जम्मत चालायची. आपण इथे बसलं असताना लॉबीमध्ये भेटायचं आणि खूप वेळा जेव्हा आपण टीव्हीवर जायचं, मग शिवसेनेतून असो किंवा राष्ट्रवादीतून असो किंवा भाजपमधून असो, तेव्हा आम्ही तुम्हाला चिडवायचो की तुमचं वजन वाढलंय जरा बघा, आणि तुम्ही बोलायचं नाही कॅमेरा अँगल खालतून आहे, तुम्ही खालतून बघता म्हणून वजन वाढलेलं दिसतंय. आज वरती बसल्यानंतर खरोखर असं वाटतं की आपलं वजन वाढलेलं आहे सगळ्या अर्थाने, म्हणजे इतर नाही ना तर ते परत गुलाबाच्या घरी चालत जातील, तसं करू नका. असो आज आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, हाच विश्वास व्यक्त करतो की आज आपण ज्या स्थानी बसलेलं आहात, कायदा असेल, जी काही इथे प्रथा असेल, परंपरा असेल आणि प्रतिष्ठा, ह्या तिन्ही गोष्टी, म्हणजे बच्चन साहेबांच्या आवाजात ऐकायचं झालं तर प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा, तसंच आपण इथे पालन कराल आणि आमच्याकडून देखील पालन करून घ्याल. अनेक वेळेला आपण निवडणुकींबद्दल बोललेलो आहोत, अनेक वेगळ्या वेगळ्या राजकीय सिनारिओज बद्दल बोललेलो आहोत. मला आठवतं काही काही वेळा दिल्लीला गेल्यानंतर किंवा आपल्या प्रवासात रात्रभर जागून आपण राजकारणाबद्दल बोलायचो. ती आवड ही मला पण माहिती की आपल्यात तेव्हा पण होती, आमच्यात पण होती. दादा आता तेच म्हणत होते की तुम्ही जेव्हा लोकसभा लढत होतात तेव्हा आपण दुसरं अजून काही मिळेल, क्वेश्चनिंग काय होईल, तसं आम्ही पण दादा कदाचित आज इथे विधानसभेत बसलेले आहेत. आमचं हे यांच्यासाठी स्वप्न होतं की लोकसभेतच त्यांनी 2014 जावं, पण त्यावेळी क्वेश्चनिंग राज्यसभेची त्यावेळी अवेलेबल नव्हती, पण तरी देखील त्यांनी मावळमधून घेतला प्रयत्न. हे सगळं असताना मला वाटतं एक आनंदाची गोष्ट आहे की आज तरुण एक व्यक्ती ह्या महत्वाच्या स्थानी बसलेली आहे. तरुणांच्या आशा आहेत, अपेक्षा आहेत. राजकारणाची पातळी ही खूप खाली चालली आहे, म्हणजे मी खूप वेळा हे विचारतो की आत्ता जे काही घडतंय या राजकारणात किती तरुण व्यक्तींना उतराव असं वाटेल, हे तरुणांना पटणार का? आपण मला वाटतं नवीन पायंडा पाडाल ही आपल्याकडून अपेक्षा आहे आणि सर्वांनाच बोलायची संधी द्याल. जो काही महाराष्ट्रातला प्रत्येक आवाज आहे, प्रत्येक क्षेत्रातला असेल, प्रत्येक जिल्ह्यातला असेल, तालुक्यातला असेल, शहरातला असेल, गावातला असेल, गल्लीतला असेल, हा आवाज इथे ऐकून घ्यावा ही अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला अभिनंदन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.